नमस्कार मंडळी मना धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अरविंद दरवाजा उघडत नसतो त्यामुळे सुधाच्या चुकलेला असतो सुधाला काय आणि काय नाही हा मोठा प्रश्न पडलेला असतो आणि ती आनंदीलाही काही करू देत नसते त्यामुळे आनंदी तिचा विचार करत नाही आणि जाऊन खिडकीमधून डोकावून बघते तर अरविंद हा बेडजवळ पडलेला असतो अरविंद हा बेशुद्ध अवस्थेत असतो आनंदी खूप घाबरलेली असते ती असलेली एक फुलदाणी ती हातामध्ये घेते आणि जोरात काचेवर मारते काच फोडते आणि आतमध्ये येते सुधासाठी दरवाजा उघडते आता सुधा सुद्धा येते अरविंदला अशा अवस्थेत बघून सुधा सुद्धा खूपच घाबरलेली असते सुधा आणि आनंदी आता दोघीही मिळून अरविंदला उठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अरविंद उठत नसतो आनंदीची अरविंद बद्दल असलेली काळजी ही आनंदीच्या चेहऱ्यावर अगदी चांगली झळकत असते सुधाला ती सांगते की आई जरा ते पाणी द्या बरं सुधा ते पाणी देते आणि आनंदी त्यांच्या तोंडावर मारते तरीही अरविंद अजून काही उठलेले नसतात तर अरविंदची एवढी काळ काळजी घेत असते अरविंद बद्दल तिच्या मनात एवढा कळकळा असतो आणि हे सर्व चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत असतं तेव्हा सुधा मात्र तिच्याकडे बघत असते तर मित्रांनो आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे कमेंट करणाऱ्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिकडे सार्थक आणि रेश्मा दोघंही आता कॉफी शॉप मधून चाललेले असतात घरी निघालेले असतात तेव्हा सार्थक रेश्माला म्हणतो की रेश्मा मी एक काम करतो मी तुला ड्रॉप करतो रेश्मा म्हणते की हो चालेल आणि ते गाडीकडे येतच असतात तेवढ्यातच काही माणसांचा तिथे घोळका दिसतो एक माणसं एका माणसासोबत भांडणं करत असतात त्यामुळे सार्थक तिथे जातं तर तिथे दुसरं तिसरं कोणी नसून तिथे मनोज असतो मनोज हा सर्वांसमोर भांडणं करत असतो सर्व लोक त्याला अगदी मारायला लागलेले असतात आणि मनोजने खूप दारू देखील प्यायलेली असते सार्थक जातो आणि ते भांडण सोडवतो सार्थक मनोजला म्हणत असतो की अहो तुम्ही असं काय करताय आणि तुम्ही दारू प्यायलात का आणि असं रस्त्यावर का भांडताय परंतु मनोज म्हणतो की तुला काय करायचंय मनोज त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि त्याला झिटकारून तो तिथून निघून जातो सार्थकला आता मनोजचं खूपच टेन्शन आलेलं असतं की हा मनोज आहे का हा मनोज असा कसा काय वागू शकतो आणि जर आनंदीला हे सर्व कळलं तर तिला किती वाईट वाटेल त्यानंतर रेश्मा सुद्धा सार्थकला विचार त्याचा भाऊ आहे ना तो रस्त्यावर असा का वागत होता आणि लोकांशी भांडत का होता त्याने दारू वगैरे प्यायली आहे का सार्थक म्हणतो की हो मलाही काही कळत नाहीये परंतु हो ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाही आणि मुख्य म्हणजे आनंदीला तर ही गोष्ट अजिबात कळली नाही पाहिजे रेश्मा म्हणते की तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो मी आनंदीला यातलं काहीही सांगणार नाही सार्थक आता टेन्शनमध्ये असतो तर रेश्मा मनामध्ये म्हणत असते की डोंट वरी सार्थक मला जे करायचं ना ते मी बरोबर करून घेईन तर इकडे सुधाने आणि आनंदीने डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टर सुधा आनंदीला सांगतात की खर तर यांचा बीपी लो झाला होता म्हणून हे बेशुद्ध झाले होते आणि बरं झालं तुम्ही लवकर फोन केला नाहीतर यांची तब्येत अजूनच बिघडलेली असते शलाका सुद्धा तिथे आलेली असते त्यानंतर रुंदा आणि आकांक्षा दोघी आता तिथे येतात आकांक्षा विचारू लागते की अगं आई आता बाबांची तब्येत ठीक आहे ना सुधा म्हणते की हो ठीक आहे आता ते तर आनंदी सुधाला म्हणत असते की ते औषधांची चिठ्ठी माझ्याकडे द्या मी बाबांची औषधं घेऊन येते आणि तेवढ्यातच सुधाचं लक्ष हे आनंदीच्या हातावर जातं तेव्हा सुधा तिला विचारते की तुझ्या हाताला काय झालं आकांक्षा म्हणते की अगं वहिनी तुला लागलंय कसं काय लागलं हे आनंदी सांगते की मगाशी बाबा जेव्हा बेशुद्ध पडले होते ना तेव्हा मी खिडकीची काच फोडली आणि खिडकीतून आतमध्ये गेले कदाचित तेव्हाच खरचटलं असेल सुधा आनंदीला सांगते की मलम लाव त्याच्यावर असं म्हटल्यावर आता आनंदी सुधाकडे बघू लागते सुधा, सुधा आकांक्षाला सांगते की अक्कू जरा हिला तुझ्या घेऊन जा आणि औषध लाव त्याच्यावर सुधा पहिल्यांदाच आनंदीबद्दल चांगली बोललेली असते हे बघून रुंदा आणि शलाकाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो आणि दोघीही एकमेकीकडे बघत असतात तर इकडे मनोज खूपच सीन क्रिएट करत असतो आणि घरातल्यांना म्हणत असतो की तो सार्थक समजतो काय स्वतःला तो मला विचारतो का तू इथे काय करत होता त्याला काय करायचं मी काही पण करू म्हणत असतात की अरे पण ते तुला भेटले कुठे मनोज सांगत असतो की भेटले तिथे रस्त्यामध्येच अण्णा म्हणतात की अरे मग त्यांना तुझी काळजी वाटत असेल म्हणून ते बोलले असेल मनोज म्हणतो मन की त्याला काळजी वगैरे काही वाटली नाही माझी त्याला तर माझी लायकी काढायची होती सगळ्यांसमोर मला म्हणतो की मी तुला घरी सोडू का म्हणजे त्याला काय वाटलं रिक्षाने जायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत का ना म्हणत असतात की अरे तुझी ही अशी अवस्था बघून त्यांनी तुझी मदत करायचं ठरवलं असेल त्यांना काय वाटलं असेल तू त्यांना असं बोलला तर मनोज म्हणतो की तुम्हाला नेहमी त्यांच पडले त्याला काय वाटले हे तुम्ही बघताय आणि मला काय वाटलंय त्याचं काय अण्णा त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात की पहिल्यांदा तू त्यांना आरे तुरे करणं सोडून दे तू त्यांना ते सार्थक सर असं म्हण मनोज म्हणतो मन की माझं काही अडलं नाहीये कोणी मला शिकवायची गरज नाहीये लीना म्हणते की हो ऐकून तरी घ्या तेव्हा मनोज तिच्यावरही चिडतो मन आणि म्हणतो की आता तू मला सांगणार आहेस का ऐकायला आणि असं म्हणून आता मनोज रागाने तिथून निघून जातो तर अण्णा आणि मालती सुद्धा खूपच काळजीत असतात अण्णा म्हणत असतात की मालती आपल्या नक्की कुठल्या जन्माचं पाप आहे ग हे आणि सार्थक सरांना किती वाईट वाटलं असेल मालती म्हणते की हो ना सार्थक सरांना मनोजचा राग आला असेल का आणि ते आपल्या आनंदीला काही बोलणार तर नाही ना अण्णा सांगतात की नाही नाही आपल्या खूप मोठं तो असं कधीही काही करणार नाही मालती म्हणते की हो तुम्ही त्यांना समजून सांगा आणि घरी काही बोलायला लावू नका तर सार्थक देखील अण्णांना फोन करतो अण्णा मात्र सार्थक सोबत बोलण्यासाठी सुद्धा घाबरत असतात सार्थकची ही गोष्ट लक्षात आलेली असते तेव्हा सार्थक अण्णा म्हणतो की काका आपण एक काम करूयात आपण आपल्या नेहमीच्या जागेवर भेटूयात आणि मग तिथेच येऊन तुम्ही बोला अण्णा म्हणतात की ठीक आहे चालेल परंतु भेटायला यायला बोलवलंय त्यामुळे अण्णांची आणि मालतीची भीती अजूनच वाढलेली असते तर इकडे आनंदी अरविंदला विचारत असते की बाबा हो काय झालं तुम्ही अचानक का बरं पडले होते खाली तेव्हा अरविंद तिला सांगू लागतो की अगं मी ते बदाम एक्याचं पान जुळवायचा प्रयत्न करत होतो आणि एक पान उडून कुठेतरी खाली गेलं आणि ते मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते मला शोधतच नव्हतं म्हणून खूप विचार करत होतो आणि त्यामध्येच मला असं झालं तर आनंदी त्यांना म्हणत असते की अहो बाबा तुम्ही एवढ्या छोट्याशा गोष्टीचा इतका कशाला विचार केला आणि ही सर्व गोष्ट ऐकलेली असते ती शलाकाने तर सुधा किचन मध्ये असते रुंदातीचे कान भरण्याचं काम करत असते रुंदा सुदाला म्हणत असते की शेवटी ती जिंकलीस ना तू तिला तिच्या जखमेवर मलम लावलं परंतु ती आपल्या जखमेवर मीठ चोळते त्याचं काय सुधा म्हणते की अगं काय बोलतीयस तू हे आज आनंदीने धोका पत्करून यांचा जीव वाचवलाय त्यांचा जीव वाचवणं गरजेचं नव्हतं का तितक्यात शलाका येते आणि म्हणते की त्यांचा जीव धोक्यात सुद्धा पडला ते तिच्यामुळेच पडलाय रुंदा म्हणते की काय म्हणायचंय काय तुला तेव्हा शलाका म्हणते की अगं आई काकांना बदामाचं पान सापडत नव्हतं म्हणून ते पॅनिक झाले होते आणि त्यामुळेच ते बेशुद्ध झाले होते आता हा पत्त्यांचा नाद तर तिनेच लावलाय ना वृंदा म्हणत असते की आता मला कळलं बघितलं सुद्धा हे सगळं तिने जाणून बुजून केलंय तुझा विश्वास जिंकण्यासाठी आणि तुझं मन वळवण्यासाठी ती हे सर्व काही करते अगं सुद्धा मी तुला खात्रीपूर्वक सांगते की आनंदीने हे फक्त मुद्दाम केलंय भाऊजींच्या तर काहीच लक्षात राहत नाही हिनेच काहीतरी सांगितलं असणार आणि भाऊजी पॅनिक झालेले असणार आणि ती आनंदी पक्की पोहोचलेली आहे तिला माहिती आहे की नाग दाबलं की तोंड उघडतं तिला फक्त काहीही करून तुला तिच्या बाजूने वळून घ्यायचंय आणि ती फक्त संधी साधते तुला समजतंय का सुद्धा तिने डबल गेम केलाय आपल्यासोबत अगं तिने आपल्या जखमेवर मीठ सोडले सुद्धा अगं शहाणी हो त्यामुळे सुद्धा सुद्धा आता रुंदाच्या बोलण्याचा विचार करू लागते तर इकडे अण्णा म्हणत असतात की खरंच सांगतो सार्थक सर काय झाले ह्या मनोजला काहीच कळत नाहीये सार्थक म्हणत असतो की मी बोलू का मनोज सोबत अण्णा म्हणतात की नाही नको तुम्ही नका बोलू मीच एकदा परत बोलून बघतो आणि हे सगळं रस्त्यात झालं तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल ना सार्थक म्हणतो की नाही काका मला कसलंही काहीही वाटलेलं नाहीये मला फक्त एकच रिक्वेस्ट होती की आनंदीला हे सर्व जर कळलं नाही तर फार बरं होईल अण्णा म्हणतात की मी सुद्धा हाच विचार करत होतो सार्थक म्हणतो की आणि राहिला प्रश्न तो मनोज दादांचा मी हा मॅटर लवकरच सॉल्व्ह करेल अण्णा म्हणत असतात की परंतु सार्थक सर माफ करा तुम्हाला एवढं सहन करावं लागलं आमचं सार्थक म्हणतो की अहो त्यात तुम्ही माफी काय मागताय आनंदीचे भाऊ म्हणजेच माझे भाऊ माझं पण काहीतरी नात आहे मनोज दादांसोबत आता आपण सर्व मिळून मनोज दादांना या सगळ्यामधून बाहेर काढूयात अण्णा म्हणतात की हो आणि आपल्याला किती समजदार जावई मिळालाय यामुळे अण्णा मात्र सार्थकवर खूपच प्राऊड फील करत असतात तर इकडे आनंदी जेव्हा अरविंदला भेटायला जात असते तेव्हा सुधा म्हणते की आता इथून पुढे तू यांना अजिबात भेटायला जायचं नाही आनंदी म्हणते की पण काय झालंय आई सुधा म्हणते की तू त्यांना पत्त्यांचा नाद लावला ना म्हणूनच सगळं झाले आणि हे सर्व तुझ्यामुळेच झाले आनंदी म्हणते की अहो असं काय म्हणताय त्या पत्त्यांच्या गेममुळेच बाबांना खूप काय आठवायला लागले सुधा तिला म्हणते की मला काहीही ऐकायचं नाहीये तू इथून जा बरं निघून सार्थक हे सर्व बघत असतो की सुधा कशा प्रकारे आनंदी आनंदीसोबत बोलते आनंदीला खूप वाईट वाटतं आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते सार्थक सुद्धा आनंदीच्या मागोमाग रूममध्ये येतो आनंदी रडत असते जेव्हा सार्थक आनंदीला विचारतो की काय झालं तुम्हाला तेव्हा आनंदी खरं काय ते सांगत नाही आणि म्हणते की खरं तर मला घरची आठवण आली म्हणून माझ्या डोळ्यात जरा पाणी आलं सार्थक म्हणतो की मला माहिती आहे काय झालं ते खरं तर माझ्या डोळ्यासमोरच झालंय सर्व आणि आधी त्याच्या काय झालंय ते सुद्धा अकोने मला सांगितलंय आनंदी रडत असते आणि म्हणत असते की आज बाबांची जी काही अवस्था आहे ती माझ्यामुळेच झाली आहे सार्थक म्हणतो की अहो तुम्ही कशाला रडताय आणि तुमच्यामुळे थोडीच झालं हे तुम्ही तर चांगल्या मनाने विचार केला होता ना आणि आज तर तुम्ही त्यांचा जीव पुन्हा एकदा वाचवलाय माझ्या घरच्यांना तर याची कदर नसेल परंतु मला आहे माझ्या बाबांसाठी तुम्ही जे काही केलं त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि माझ्या घरचे तुमच्यासोबत जे काही वागले त्यासाठी मला माफ करा आनंदी सार्थकला म्हणत असते की सर तुम्ही असे हात जोडू नका बरं सार्थक म्हणत असतो की मग तुम्ही आधी पहिल्यांदा म्हणा की तुम्ही मला के माफ केलंय आनंदी म्हणते की ठीक आहे माफ केलंय आणि मग सार्थक हात खाली घेतो सार्थकने आनंदीसाठी एक गजरा आणलेला असतो आणि तो आनंदीला म्हणतो की हा गजरा जर तुम्ही माळला ना तर मला खूप बरं वाटेल आनंदी गजरा हातामध्ये घेते तेव्हा सार्थक म्हणतो की परंतु हा जादूचा गजरा आहे ते लोक आनंदी असतात ना आणि ज्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं त्याच लोकांना हा खुलून दिसतो असं म्हणून आता सार्थक तिथून निघून जातो तर मागे आनंदी हसत असते आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे वृंदा म्हणत असते की ती आनंदी आल्यापासून या माणसांची जरा मतीच भ्रष्ट व्हायला लागली अक्कू चिडत असते आणि म्हणत असते की तुम्ही का सारखं सारखं आनंदी वहिनीला मध्ये आणताय मला लग्न करायचे की नाही हा निर्णय फक्त माझा आहे सुधा अक्कूला म्हणते की हा निर्णय तुझा नाहीये हा निर्णय माझा आहे तर इकडे सार्थक सुधाला म्हणत असतो की भाज्याच आणून द्यायच्या आहे ना मी आणून देतो रुंदा म्हणते की भाज्या तू सुद्धा देशील पण भाज्या चिरणार कोण तेव्हा आनंदी म्हणते की रुंदा काकू भाज्या मी चिरून देऊ तेव्हा सुद्धा अगदी उद्धटपणे म्हणते की काही नको तर मित्रांनो असेच मला धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद